आगामी काळात 1 महिन्याच्या आत राज्यातील 15-17 हजार रिक्त पदे भरणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणाबरोबरच कोरोनावरील औषधाच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली आहे. राजेश टोपे म्हणाले की रिक्त पदांचं आश्वासन आम्ही दिलं आहे, त्या भरतीचं धोरण ठरवण्यावर काम सुरू आहे. पूर्वी झालेल्या एकत्रित परीक्षांच्या गुणांवरून काही पद भरता येतील का यावर सुद्धा विचार सुरू आहे. कोणत्या पदासाठी मुलाखती घ्याव्या लागतील यावर धोरण ठरवण्याची प्रक्रिया झाली आहे. पुढील महिन्याभराच्या आत सर्व पदं भरण्याचं काम केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकार झपाट्यानं अँटीबॉडी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कोविड चाचणीचा निकाल लवकर मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी लवकरच 1 लाख अँटीटोज टेस्ट किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेषतः आवश्यक सेवा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतरांवर ही चाचणी घेण्यास प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले आहेत. आज मी आपल्याला एवढंच सांगेल की कोरोनाला घाबरायचं नाही, कारण 75 हजार कोरोनाचे बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. ते आता निश्चिंत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघून आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की कोरोना बरा होतोच. मी आपल्याला आणखीन माहिती सांगेल की 99 वर्षाचे वयस्कर महिला पुरुष हे एक नाही तर 2-3 लोक, 90 पुढचे काही 5-6 लोक हे सुद्धा कोरोनामध्ये दुरुस्त होऊन घरी गेले. लहान मुलं सुद्धा, बालकं सुद्धा दुरुस्त होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळे कोरोनाला घाबरायचं नाही हा महत्त्वाचा पुन्हा विषय मी अधोरेखित आपल्याला सगळ्यांना करत आहे. आता ॲक्टिव्ह केसेस किती आहेत? 75 हजार डिस्चार्ज झाल्या तर 60-65 हजार आता आज मितीला ॲक्टिव्ह केसेस आहेत. यामध्ये सुद्धा जे ॲक्टिव्ह केसेस आहेत त्यातमध्ये 80% लोक हे एसिम्प्टोमॅटिक आहेत. 10-15% लोकांना लक्षणे दिसतात आणि 4-5% लोक हे ICU किंवा ऑक्सिजन या दृष्टिकोनातून ते ॲडमिट असतात. तर ही पण एक माहिती आपल्या सर्वांना असली पाहिजे. साधारणपणे हे आकडे सांगत असताना रिकव्हरी रेट किती आहे? तर 52% आपला रिकव्हरी रेट आहे. त्याचबरोबर दुसरं एक मानक याच्यामध्ये बघितलं जातं की किती दिवसामध्ये डबल होतं आहे. पूर्वी मी आपल्याला सांगत असायचो की 3 दिवसात 7 दिवसात 9 दिवसात 17 दिवसात असं मी सांगत होतो, पण आता 30 दिवसांनी हा आकडा डबल होतो आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा आहे. जरूर आकडा वाढतो आहे, परंतु डबलिंग रेट ज्याला जो एक मानक या सगळ्या ह्याच्यामध्ये असतो, जो एक पॅरामीटर असतो, तो लक्षात घेतला तर आपली नक्कीच यामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे.